कर्तृत्वाने पुरंदर तू आई सरका तेव्हार आतर घरातील मंदिर तू तुझा विना शून्य सरे कारण आयुष्यातील मीठ तू आयुष्यातील मीठ तू श्रोते हो जर नख मीठच नसेल तर नख बेचव लागते तसे वडिलांचे आहे आपल्या सर्वांना आई माहित आहे पण आईची ताकद देखील बाबाच आहे खरे अर्थाने या बाबाची वास्तव अवस्था मांडण्याचा मी प्रयत्न करते कारण खऱ्या अर्थाने बाबाने आपलं तारुण्य आपल्या कुटुंबासाठी समर्पित करून फक्त आणि फक्त आपलं सबंध आयुष्य लेकरांसाठी जगत असतो तरीही आई मात्र जवळची वाटते बाप मात्र परका वाटतो या पडद्यामागे जगणाऱ्या बाबाला समजावून घेण्यासाठी मी आरोही मुक्त प्रमुखांत सोने स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचा महावक्ता ऑनलाइन राज्य स्त्री वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडते माझे बाबा श्रोते हो बाबा हे फणसासारखे असतात फणस बाहेरून काटेरी असतात काट्यांना घाबरून जर आपण फणसाजवळ गेलोच नाही तर आतील मऊ मुलायम गर आपण चाकू शकत नाही वडिलांच्या रागाचे काटे आपल्याला दिसतात पण आतील मऊ मुलायम गर मात्र आपण कधीच पाहत नाही मित्रांनो आई हे घराचं मंगल्य आहे असं म्हणतात होय आई घराचं मंगल्य आहे नक्कीच पण बाबा हे घराचं अभेद्य वास्तव आहे कणाय मित्रांनो माता देवकी माता यशोदा प्रत्येकाला माहित आहे पण माझ्या लेकराचं कल्याण व्हावं लेकरू घडावं नवे नवे तर जगावं म्हणून यमुनेला आलेल्या महापुरामधून सुद्धा डोक्यावर टोपली घेऊन धावणारा वासुदेव मात्र आज आपल्या लक्षात नाही मित्रांनो प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना धाय मुखलून रडणारे कौशल्य माता प्रत्येकाच्या लक्षात आहे पण प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर आपल्या पुत्र वियोगामध्ये मृत्युमुखी पडलेले राजा दशरथ मात्र आज आपल्या लक्षात नाहीत मित्रांनो खऱ्या अर्थाने रुक्मिणी माता आपल्याला ज्ञात आहे लेकरांसाठी रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाच्या लक्षात आहे पण आपल्या लेकराच्या मुंजीसाठी परवानगी मिळावी म्हणून हसत हसत देहांत प्रायश्चित्त स्वीकारणारे विठ्ठलपंत मात्र आज आपल्या लक्षात नाही शुभांना घडवणाऱ्या जिजामाता प्रत्येकाच्या लक्षात आहे पण माझा शुभा घडावा राजा व्हावा स्वराज्याचा कळस निर्माण करावा म्हणून रात्रंदिवस कष्ट करणारे शहाजीराजे मात्र आज आपल्या लक्षात नाहीत अशीच अवस्था माझ्या बापाची देखील होतीये सागराचे वर्णन हे अमर्याद असेलही पण माझ्या हृदयाला भावलेले माझे श्रद्धास्थान माझे आदर्श माझे गुरुजन माझे बाबा आहे आईने बनवला बाबांनी घडवला आईने शब्दाची ओळख करून दिली तर बाबांनी शब्दाचा अर्थ सांगितला आईने वृत्ती शिकवली तर बाबांनी भक्ती अशा यांच्या प्रयत्नांमुळे यश माझ्या हाती येते आणि हीच माझी ओळख आहे मित्रांनो बाबा बाबा माझे सुपर हिरोज आहेत बाबा म्हणजे एक अशी व्यक्ती जी मला जवळ घेते जेव्हा मी रडते माझ्या यशाचा आनंद साजरा करतात जेव्हा मी जिंकते अंतरीही माझ्यावर विश्वास ठेवतात जेव्हा मी हरते बाप असतो तेलवार जळत असतो क्षणाक्षणाला बाप असतो तेलवार जळत असतो क्षणाक्षणाला हडाची कडे करून आधार देतो मनामनाला मित्रांनो बाबा हे फक्त आपल्या वर्तमानाचाच नाही तर आपल्या भविष्याचा देखील जास्त विचार करतात आपल्या सर्व लाड पुरवतात बाबा हा एक सुंदर शब्द ज्यांनी बांधला जातो नात्यांचा बंध कौतुक करणाऱ्या नात्यांपेक्षा प्रोत्साहन देणारी एक व्यक्ती आयुष्यभर सोबत असावी लागते चालताना जर पायाला खचटलं तर मुखातून अपसुक शब्द बाहेर येतो आई ग पण जर समोर एखादा मोठा साप पाहिला तर मुखातून शब्द बाहेर येतात बाप रे छोट्या छोट्या प्रसंगांना नेहमी आई आठवते मोठ्या मोठ्या संकटांना नेहमी बाबा आठवतात बाबा हे माझ्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत त्यांच्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे अनंत उपकार बाबा तुमचे घडविले माझे सुंदर जीवन अनंत उपकार बाबा तुमचे घडविले माझे सुंदर जीवन भरारी घेताना यशाच्या नभात जपून ठेवेन तुमच्या संस्काराचे धन मित्रांनो आई जर गाडीचं योग्य दिशा देणार स्टेरिंग असेल ना तर अर्जंट आलेल्या संकटांना अर्जंट ब्रेकचाच पर्याय असतो आणि ते अर्जंट ब्रेक म्हणजे बाबा शेवटी जातो जाता एवढंच बोलेल करणार कशी कविता कोण तो त्यात मावत नाही करणार कशी कविता